विदूषक मारे तो होता उड़ी
तर पहा मुलांनो, अभिनय गीत विदूषक या कवितेवरील हा अभ्यास पहा मुलांनो। प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा। एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा, वाक्यात म्हटलेलं आहे, शब्दात नाही, फक्त एका शब्दात उत्तर द्यायचं नाही, तर एका वाक्यात जसा प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचा वापर करून पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे। पहा प्रश्न पहिला आहे, सर्कशीत तुम्ही काय पाहिले। सर्कशीत तुम्ही काय पाहिले, सर्कशीत होते हत्ती घोडे। सर्कशीत तुम्ही काय पाहिले, सर्कशीत हत्ती घोडे पाहिले। पहा अशा पद्धतीने प्रश्नातील शब्दांचा वापर करून पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे, सर्कशीत हत्ती घोडे पाहिले। पहा दुसरा प्रश्न आहे, सर्कशीत विदूषक काय करत आहे। सर्कशीत विदूषक काय करत आहे, पहा सर्कशीत विदूषक मारीत होता उडी। सर्कशीत विदूषक उड्या मारत आहे। अशा पद्धतीने प्रश्नातील वाक्याचा वापर करून पूर्ण वाक्यात एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे। पहा प्रश्न तिसरा आहे, विदूषकाने कोणते कपडे घातले। विदूषकाने कोणते कपडे घातले, पहा कपडे त्याचे रंगीबेरंगी। विदूषकाने कोणते कपडे घातले, विदूषकाने रंगीबेरंगी कपडे घातले। असं पूर्ण एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे। प्रश्न चौथा आहे, विदूषकाचे नाक कसे आहे। नाक त्याचे गोल गोल भारी। पहा विदूषकाचे नाक गोल गोल आहे। पहा मुलांनो, अशा पद्धतीने प्रश्नातील वाक्याचा वापर करून पूर्ण एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे। पहा पहा प्रश्न दुसरा आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून कविता पूर्ण करा। पहा सर्कशीत होते डॉट डॉट, सर्कशीत होते हत्ती घोडे। सर्कशीत कोण होते, सर्कशीत होते हत्ती घोडे। डॉट डॉट करीत होते थोडे थोडे। काय करत होते हत्ती घोडे, मस्ती, मस्ती करत होते थोडे थोडे, म्हणून मस्ती करत होते थोडे थोडे। डॉट डॉट मारीत होता उडी। कोण मारत होता उडी, विदूषक मारीत होता उडी। विदूषक काय करत होता, उडी मारत होता, विदूषक मारीत होता उडी। खिशातून काढली डॉट डॉट पुडी। पहा खिशातून काढली खाऊची पुडी, खिशातून काढली खाऊची पुडी। अशा पद्धतीने रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून कविता पूर्ण करायची आहे। पहा फिरवली त्याने डॉट डॉट छडी। पहा फिरवली त्याने जादूची छडी। आणि केली गंमत थोडी। पहा आणि केली गंमत थोडी। हां सात उड्या मारून डॉट डॉट साऱ्यांना असा डॉट डॉट आवडतो मुलांना। पहा उड्या मारून हसवी साऱ्यांना असा विदूषक आवडतो मुलांना। पहा मुलांनो, अशा पद्धतीने तुम्ही कविता वाचन करत करत, कविता पाठ तर करायचीच आहे पण ही वाचन करत करत रिकाम्या जागी येणारे योग्य शब्द भरून ही कविता पूर्ण करायची आहे। ओके समजलं। पहा आता पहा मुलांनो, प्रश्न तिसरा दिलेला आहे तुम्हाला, शब्द बनवा। शब्द बनवा, मेक वर्ड्स। मग तुम्हाला अक्षर दिलेलं आहे आणि त्या अक्षरावरून येणारे दोन दोन शब्द बनवायला सांगितलेले आहेत। पहा पहिलं अक्षर आहे सौ। मग सौ अक्षर असणारे, सौ अक्षराने सुरुवात होणारा शब्द आहे सौरभ आणि सौर ऊर्जा। तुम्हाला माहीत आहे ना सौरभ हे एका मुलाचं नाव असतं आणि सौर ऊर्जा, तुम्हाला माहीत असेल सौर ऊर्जा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, हो की नाही, सौर ऊर्जा। पहा अक्षर आहे चौ। चौ या अक्षरावरून येणारे दोन शब्द चौकीदार चौपाटी, हो की नाही, हे आपण शिकलेलो आहोत स्वरचिन्हांमध्ये, हो की नाही। पहा वी, वीवरून येणारा शब्द विदूषक, विनायक गणपतीचं नाव, हो की नाही विनायक। गो, गोल गोविंद,
अशा पद्धतीने तुम्ही इतर शब्द तयार केलात तरी चालणार आहे. तुम्ही या अक्षरावरून येणारे इतर शब्द लिहिलात तरी चालणार आहे. अशा पद्धतीने मुलांना हा अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आहे. समजलं? ओके, थँक्यू.